नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. आम्ही भारतात आलोय आणि स्ट्रीट मार्केट फिरणार नाही असं तर होणार नाही. स्ट्रीट मार्केटची शॉपिंग तर झालीच पाहिजे. त्यासाठी आज खास एक दिवस राखून ठेवलेला आहे की स्ट्रीट मार्केटमध्ये भरपूर फिरायचं आहे, शॉपिंग करायची आहे आणि तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा स्ट्रीट मार्केट फिरवायचं आहे. स्ट्रीट मार्केटमध्ये मला कितपत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल गोंगाटात मला माहिती नाही, पण व्हॉइस ओव्हर नक्की करेन. आणि नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा जरी स्ट्रीट मार्केटचा असला तरी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. जितकं जमेल तितकं या स्ट्रीट मार्केट विषयी माहिती, हिस्ट्री वगैरे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला मग आता शॉपिंग करूयात. स्ट्रीट मार्केटला जायचंय खरं, पण एवढं ट्रॅफिक आहे इथं, कोणीच कोणाला पुढे जाऊन देत नाहीये. एकानी जरी दुसऱ्याला वाट दिली तरी सुद्धा हे ट्रॅफिक खरं तर सुटू शकतं, पण याच्यातच सगळा वेळ जातोय आणि उत्साह मावळतो मग अशा वेळी. पण आम्ही ट्राय करतोय की शक्य तितक्या लवकर पोहोचायचा, पण ट्रॅफिक खूप जास्त आहे. वळू दे की त्याला मित्रा, काय याचं चाललंय. आत्ता फायनली आम्ही पार्किंग केलेलं आहे आणि स्ट्रीट मार्केटच्या जवळच जागा मिळालेली आहे पार्किंगला. हे ठिकाण कुठलं आहे हे मात्र तुम्ही मला सांगायचं आहे. मला खात्री आहे आपली माणसं सगळी हुशार आहेत आणि ते हे ठिकाण नक्की ओळखणार आहेत. आज गोंगाटात माझा आवाज किती येईल मला माहिती नाही. जिथं जिथं असं वाटेल मला की माझा आवाज नाही पोहोचत आहे तिथं तिथं मी व्हॉइस ओव्हर करेन. मी खूप दिवसांनी असं आपलं भारतातलं टिपिकल स्ट्रीट मार्केट बघतेय, त्यामुळे एवढं छान वाटतंय. आम्ही जिथे राहतो तिथे तर असं एकही स्ट्रीट मार्केट नाही आहे. शिकागोमध्ये आहे असं कळलेलं, पण ते काय एवढं असं सेम तर नव्हतं. ऑफकोर्स या स्ट्रीट मार्केट्सचा जर इतिहास बघायचा झाला तर तो माणसाच्या इतिहासा इतकाच जुना आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा व्यापार सुरू झाले, माणसांमध्ये देवाणघेवाण सुरू झाली, तेव्हापासून अशा प्रकारचे मार्केट्स हे अस्तित्वात आहेत. पण तरी पण ऑफिशियली म्हणायला गेलं तर पहिलं स्ट्रीट मार्केट किंवा स्ट्रीट मार्केटची सुरुवात झाली ती पर्शियामधून आणि मग तिथून हा ट्रेंड युरोपमध्ये गेला आणि मग तो जगभर पसरला. स्ट्रीट मार्केट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रस्त्याच्या कडेला आपापला माल विकायला विक्रेते बसतात आणि अशा प्रकारचा जो बाजार भरतो त्याला आपण स्ट्रीट मार्केट म्हणतो. मग आधी या स्ट्रीट मार्केट्समध्ये गाईगुरांची विक्री व्हायची, धान्यांची, फळांची विक्री खरेदी व्हायची. तर अशा प्रकारच्या स्ट्रीट मार्केटपासून जी सुरुवात झाली ती नंतर नंतर मग याच्यामध्ये बरीच भर पडत गेली. मग कपडे, दागिने, जसं आत्ता आपण बघतो ह्या सगळ्या वस्तू. आणि भारतातलं सगळ्यात मोठं स्ट्रीट मार्केट म्हणाल तर ते दिल्लीच आहे. जनपथ दिल्लीचं जे स्ट्रीट मार्केट आहे ते खूप मोठं आहे. आणि प्रसिद्ध असलेले मार्केट्स, स्ट्रीट मार्केट्स बघायला गेले तर आपल्याला पुण्याची तुळशीबाग माहिती आहे, मुंबईचं आपल्याला फॅशन स्ट्रीट माहिती आहे, त्यानंतर लखनौचं मला वाटतं हथरसगंज एक मार्केट आहे ते प्रसिद्ध आहे, जयपूरचं बापू बाजार प्रसिद्ध आहे मार्केट. तर आपला भारतच मुळात स्ट्रीट मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. कुठल्याही देशाची जर तुम्हाला जवळून ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं स्ट्रीट मार्केट फिरलं पाहिजे. कारण इथं आपल्याला अगदी लोकल ज्या काही गोष्टी असतात, लोक जे वस्तू वापरतात, जे खाणंपिणं करतात, तर त्याची सगळ्याची झलक ही आपल्याला या स्ट्रीट मार्केटमध्येच बघायला मिळते आणि आपल्याला तो देश समजतो. आणखीन थोडंसं पुढं जाऊन बघूयात. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते की तुम्ही सांगायला विसरायचं नाही हे ठिकाण कुठलं आहे, हे मार्केट कुठलं आहे. ये ज्योतिष कितने के? 250, कोई भी लो. 350. 250. ओके. बट स्मॉल साइज नहीं आपका, सब बिग साइज है. ओके. स्मॉल फिनिश. मेरा तो एक्स्ट्रा स्मॉल है, मिलेगा ही नहीं. मला कळलं नाही रे, मला एक घ्यायची आहे तसली. कुठे? हा, साईजचा चप्पलमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. हे काय, हे पण 7 आहे. आवी तरी इथं वाटतंय की मला हे माझ्या साईजचे आहे, पण तरी सुद्धा अजून नीट बघते. ॲक्च्युली येताना एवढी शॉपिंग केलेली आहे, सगळ्या ज्या महत्त्वाच्या गरजेच्या वस्तू होत्या त्या तर आणलेल्या आहेत. आणि आजकाल हे मिशो, सिम किती स्वस्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत ना ऑनलाईन शॉपिंग. पण तरी पण हे जे फिरून सगळं बघण्यातली गंमत आहे ना ती खूप भारी आहे. बोहो ब
हा पण प्रकार चांगला वाटतो, हे नवीन आलेलं दिसतंय अलीकडं, थोडं सॉफ्ट पण आहे. मला विचारायचं आहे, हे छान वाटतंय. ये कितने के? 300. तुला कम्फर्टेबल वाटत वाटत बरोबर. किती म्हणतात फायनल? 300. कितने के? 350. सगळंच 350 350 350. जिकडं बघावं तिकडं मला सगळंच अट्रॅक्टिव्ह वाटतंय, आणि सगळीकडे जाऊन काहीतरी खरेदी करावं असं वाटतंय. पण अशाने होतं काय की अनावश्यक वस्तू खूप घरात येतात, त्यामुळे मी तुम्हाला गेल्या वेळी पण एका ब्लॉगमध्ये मला वाटतं सांगितलं होतं की खूप कंट्रोल करत असते मी शॉपिंगवर. जे अतिशय गरजेचं आहे आणि मला घ्यायचं आहे तेच फक्त घेत असते, किती अट्रॅक्टिव्ह असलं तरी. पण आता मला हे खरंच खूप भारी वाटलंय. कितने के? 120. ये तो मेटल के भी नहीं है, प्लास्टिक के है. चांदी के ब्रास है मैडम, वो इसका घर में होता ना, उसमें बनाया जाता है. ये जो मोती है ये लग नहीं रहे इसलिए मैं बोल रही हूँ. ये इधर है, होने का तू ये कितने के? कौन सा चाहिए? अलग रहे इसका. इसमें बताओ कितने के? इसमें 100 का है. 150 में दो, 50 का एक. 150 में दो. और ये डिजाइनर थोड़े मोटे वाले 100. और इसमें ये 100 के. बच्चों वाला चाहिए 10. देखिए देखिए ट्राई करके देखिए. एडजस्टेबल है. फाइनल बताओ. एक मस्त पैकी मला नेकलेस बघायचं आहे. मी शोधतीये ऑक्सिडाइज्ड मध्ये, बघूयात आपल्याला कुठे मिळतो. आणि अजून एक गोष्ट खरेदी करायची डोक्यात आहे, ते म्हणजे मला व्हाईट कलरचा ब्लाउज हवाय उन्हाळ्यासाठी. आता बरं पडेल साडी वगैरे नेसायची झाली तर. तिकडं तर नेसणं होत नाही पण इथं मला साडी नेसायची आहे. चला, आपली पहिली तर खरेदी झालेली आहे. अंगठी घेतली आहे मी, मला खूप आवडतात रिंग्स. इकडे फार पुढे नाहीये करावी, सगळ्यात जास्त मी अट्रॅक्ट कशाकडे होते तर अशा प्रकारच्या ड्रेसकडे. मला हे चिकनकारी स्टाईलचे आणि त्यात पण व्हाईट, बेज, ऑफ व्हाईट हे कलर खूप आवडतात आणि खूप सुंदर दिसतात. हा पण सूट किती सुंदर दिसतो ना. नाईट ड्रेसेसची व्हरायटी भरपूर आहे आजकाल. क्रॉप टॉप सुद्धा खूप दिसायला लागलेले आहेत, छान दिसतात. ब्रॉड पॅन्ट्स आणि त्याच्यावर क्रॉप टॉप. चप्पलमध्ये तर अगणित व्हरायटीज आहेत, पण चप्पलचा माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे कम्फर्ट नसेल चप्पलमध्ये तर मला ते खूपच शू वाईट वगैरे झालं की नको वाटतं अजिबात. त्यामुळे शक्यतो शूज प्रेफर करत असते, ते जास्त कम्फर्टेबल वाटतं. होम डेकॉरच्या वस्तू, होम डेकॉर नाही हे लटकन नाहीत मला वाटतं, पण होम डेकॉरच्या पण अशाच सेम असतात. स्ट्रीट मार्केटमध्ये ना काही काही गोष्टी खरंच खास मिळतात, ज्या तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करताना दिसणार नाही, ज्या तुम्हाला कुठल्याही मोठ्या शोरूममध्ये दिसणार नाही. पण अशा काही काही गोष्टी असतात ना ज्या फक्त स्ट्रीट मार्केटमध्येच छान मिळतात. तुळशी बागेत पण मला फिरायला खूप आवडायचं, आणि माझी दीदी
तिला ज्यावेळी जॉब लागला पहिल्यांदा तेव्हा ती तुळशी बागेत राम मंदिरातच राहायला होती. इतकी मजा यायची ती दरवेळी मी तिची वाट बघत असायचे. कधी एकदा विकेंड येतोय दीदी घरी येते, कारण माहिती असायचं तिच्या बागेत माझ्यासाठी खूप काही काही छान शॉपिंग केलेली असणार आहे, छान वस्तू असणार आहेत. आणि त्या तसंच व्हायचं, खाली एखादा सेल लागला किंवा कोणीतरी नवीन विक्रेता आला की त्यांना वर आवाज जायचा आणि त्या पटकन मैत्रिणी खाली येऊन ती शॉपिंग करायच्या. त्यामुळे स्ट्रीट मार्केट आणि मी असा एक मस्त लेख सुद्धा होऊ शकतो. हे तर मला सेम फॅशन स्ट्रीट सारखं वाटतंय. आणि हो, महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, हे मार्केट मी पहिल्यांदा एक्सप्लोअर करते बरं का. मला माहिती नाही आहे इथं काय चांगलं मिळतं किंवा काय कशासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला स्ट्रीट मार्केट फिरायला आवडतं की नाही ते पण मला सांगा. आणि कुठले कुठले स्ट्रीट मार्केट तुम्ही एक्सप्लोअर केलेले आहेत. आम्ही एक सरोजनी नगरचं दिल्लीत स्ट्रीट मार्केट एक्सप्लोअर केलं होतं, मला आठवतं, मी अजूनही विसरू शकत नाही. एवढी छान छान ज्वेलरी, एवढी अँटिक ज्वेलरी मी तिथे अक्षरशः 30-30 रुपयांना घेतलेली होती. आणि ते सरोजनी नगरचं मार्केट जे आहे ते म्हणजे असं होतं की अगदी तिथे 5 रुपयांपासून वस्तूंची सुरुवात होती. हॅलो, हाय कदम. ओके, मला वाटतं तो डेड एंड आहे पण नाहीये, अजून आहे पुढे. स्ट्रीट मार्केटची हीच खासियत असते, गल्ली बोळातून इकडून तिकडून कुठून कुठून रस्ते असतात, कळत पण नाही. इकडे जायचं का? इकडं इधर भी है क्या? इधर से घूम के यहाँ आ सकते? इधर से भी जा सकते, इधर से बाहर जाने. अच्छा, हे सगळं सगळंच कपड्यांचं दिसतंय. थांबा मी मला जरा लूट शर्ट बघू दे. कितने के? 350. ओके, थांब इथे ब्लाऊज आहेत का बघू. साडीचे ब्लाऊज मला घ्यायचे होते पण एकही मला तसं दुकान नाही दिसतं. हे एवढंच आपण फिरलो तेवढंच आहे का? सगळं छोट्या मुलांचं दिसतंय. बिलवाला किंवा तुला काय घ्यायचंय का? काहीच नाही. ज्वेलरी तू बघणार घरचा ब्रँड असून? हो, घरचा ब्रँड आहे ऍक्च्युली, पण तरी पण ती अशी नाही येणार आहे आम्ही, ती वेगळी व्हरायटी आहे. ये क्या है? ये पेंडेंट इयरिंग है. अच्छा, इयरिंग है. इयरिंग के साथ में है ना? ओके, 150 में आएगा आपको. 150. इससे थोड़ा ज्यादा छोटा चाहिए था मुझे. एक जैसे पायल होती है ना. अरे पायल की तरह ही मम्मी, ये एडजस्टेबल है मम्मी, ये कहीं भी एडजस्ट कर सकते हैं, ये कड़ी कहीं भी निकाल के एडजस्ट कर सकते हैं. तसं तर नाही मिळालं. भूक लागल्यावर पिझ्झा आणि बर्गरचं एक शॉप दिसलं आणि तिथे आम्ही आलेलो आहोत. फोटोबा पण तितकाच महत्त्वाचं आहे. एकतर गरम होतंय खूप, सारखी तहान लागतीये, भुकेपेक्षा तहान सारखी लागतीये. अभिनी घेतलेलं आहे चिकन रॅप, सॉरी चिकन बर्गर. आणि बिल्वासाठी घेतलेले आहेत आम्ही फ्राईज. आणि पिझ्झा तर येतोच आहे. खा मग आता. बघ दोघात बरोबर आहे ना, मी सांगितलं होतं ना. देशी पिझ्झा मस्त आहे, मस्त आहे. खर तर आम्ही शोधत होतो कुठला तरी आपले नेहमीचे जे स्ट्रीट असतात वडापाव वगैरे अशा टाईपचे ऑप्शन, पण इथं खूप भूक लागलेली आणि समोर जो पहिला हा ऑप्शन दिसला तिथं आम्ही शिरलो, पर्याय नव्हता. स्ट्रीट फूड तर इथं थोडं खाणं होणारच आहे. येता येता पहिल्यांदा तर स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतलेलाच आहे. बऱ्यापैकी तरी मी फिरलेले आहे, एवढा तरी वेळ मिळेल की नाही मला माहिती नव्हतं, पण मज्जा आली. एवढा तरी वेळ काढला मी स्ट्रीट मार्केटसाठी, त्यासाठी आवर्जून खरेदी थोडीशी केली असली, म्हणजे एकच केली असली तरी पण खूप मजा आली. आता इथून पुढे आम्हाला जायचं आहे, अजून प्रवास आहे, त्यामुळं आम्हाला थांबावं लागलंय. असेच छान छान ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. तेव्हा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अ अमेरिकेचा. बाय बाय.